आजच्या ऑकवर्ड रॅपिड फायरमध्ये मी ऑकवर्ड करणार आहे ते ब्युटिफुल स्मिता गोंदकरला. सो स्मिता, तू रेडी आहेस ऑकवर्ड व्हायला? येस. ओके, सो तुझ्यासाठी पहिला प्रश्न आहे, सकाळी कधी उठायला उशीर झाला तर अंघोळ न करता शूटिंगला गेली असते? नाही नाही, कधीच नाही, असं कधीच झालं नाही मला. आम्ही अंघोळ 5 मिनिटात अंघोळ करते, मला अजिबात वेळ लागत नाही आणि आय एम व्हेरी क्विक अँड व्हेरी फास्ट, तर मला अजिबात मी कधीच असं विदाऊट अंघोळ नाही. फक्त आय थिंक बिग बॉसच्या घरामध्ये एक असा टास्क होता ज्याच्यामध्ये पाणीच बंद झालं सकाळी, आणि अंघोळ पण करणं तर लांबचीच गोष्ट, बाकी काहीच कराय म्हणजे काहीच करता येत नव्हतं. तर आय थिंक त्या तो एक दिवस असेल आणि त्याच्याशिवाय तर कधीच नाही. आणि मी शूट आम्ही शूट करत होतो ऑब्व्हियसली, तर विदाउट अंघोळ. ओके, सो आई बाबांकडून कधी झाडूने मार खाल्लाय का? नाही नाही, छे छे, कधीच कधीच नाही. आई बाबा प्रेमळच होते लहानपणापासून. आई मला म्हणते, आई कालच सांगत होती की आई माझ्या काकू म्हणजे सांगत होती की मी पिंकी म्हणजे स्मिताला लहानपणी इतकं मारलंय ना, इतकं बदल मारलंय. आणि मी विचार करत होते की खरंच मारलंय का एवढं, म्हणजे खूप मार खाल्लं बिचारीने, तिनेच जास्त मार खाल्लाय. म्हटलं हो का आई? आई मला म्हटलं मला अजिबात एकही मार खातण्याची काहीच मेमरी नाही आहे. म्हटलं आई लकीली मला काहीच आठवत नाही हे केलंस तू. तर ती म्हणाली आणि मारायचं खूप लांबसं, मारायच्या आधीच मला असं काही वाटलं कळलं की मी इतकं भोकाड बसून एवढी अशी रडायला लागायची, मी असं खाली बस अशी खाली जमिनीवर बसायची पाय अशी फताडून आणि डोकं धन 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 आणि गुदमरून घ्यायची स्वतःला. तर त्यांना ते मारणं तर खूप लांबची गोष्ट, मला कुठे बाबा ही निळी पडती आहे हिला नीट असं सगळं विषय व्हायचा. आणि मुलींची थोडी काळजी घेतात पॅरेंट्स या बाबतीत. हो हो, तर मला तर अजिब आई कालच आई म्हणत होती सांगत होती स्टोरी काहीतरी, आणि सगळ्यात जास्त बिचारी तिनेच एवढी म्हणजे घाबरून मी सू करायची मारखं असं आई म्हणत होती. म्हटलं आई मला अजिबात असं काहीच आठवत नाही आहे, मला आठवतं की मी खूप त्रास दिला आहे तुम्हाला, कारण मी रडायची खूप, मला त्याची मेमरी आहे, पण मी का रडायची मला माहीत नाही, आठवत नाही आहे, पण आय टू क्राय लॉट. सोशल मीडियावर कधी कोणाला ब्लॉक केलं आहेस का? हो, आता मगाशीच सांगितलं सायको फॅन्स आहेत काही, आणि मला सांगायला वाटते पिंपरी चिंचवड एरियामधला हा सायको फॅन आहे, आणि खरंच मला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन खरं वेळ घालवायचा नाही आहे त्याच्यात. त्याचे मी 10-15 आय होप ही सीज दिस 10-15 नंबर्स ब्लॉक केलेले आहेत. आय डोंट नो, त्यांना कामधंदा नाही आहे का आयुष्यामध्ये? आय डोंट अंडरस्टँड, डोंट टेक गेट इट. खूप त्रास होतो कधी, पण आता मी इग्नोर करते, इट्स ओके, डझंट रियली मॅटर. सो हे तर झालं फॅन्सचं, पण तुझ्या आयुष्यातल्या काही लोकांना तू कधी ब्लॉक केलं आहेस का? की एखादा फ्रेंड आहे खूपच काहीतरी बोलतो म्हणून ब्लॉक केलं आहे, किंवा भांडण झालं म्हणून ब्लॉक केलं आहे? हो हो, केलं आहे. ओके, सो कधी शॅम्पू संपत आलाय म्हणून बॉटलमध्ये पाणी टाकून यूज केलाय का? हो केला ना, येस, संपला आता अरे बापरे काय करायचं, पाणी घाला त्याला हलवा, थोडीशी बॉटल हलवा आणि वापर. टिपिकल इंडियन. येस येस येस, ॲब्सोल्युटली. सो को ॲक्टरचं सोशल मीडिया अकाउंट कधी स्टॉक करतेस का? मी ॲक्च्युली खूप कमी जाते सोशल मीडियावरती, आणि माझंच मला पोस्ट करण्याला वेळ मिळत नसते नाही, दुसऱ्यांचं बघायला जास्त वेळ मिळत नाही, तरी नो स्टॉकिंग नो. सो तुझे टी शर्ट्स कधी जुने झाल्यानंतर ते पाय पुसणे म्हणून यूज केलेस का? नाही, ॲक्च्युली थोडे वापरल्यानंतर आईच ती वाटते सगळ्यांना, म्हणजे कपडे म्हणजे सगळे कारण बरेच असे चांगले कपडे असतात जे एकदा दोनदा वापरले असतात आणि सारखं वापरता येत नाही, असे पण कपडे आई वाटते, म्हणजे कझन बिझन ते सगळे वाट बघतात की कधी आम्हाला कपडे मिळतील. आणि आता स्टायलिस्ट आल्यानंतर म्हणजे ॲटलिस्ट बिग बॉसच्या नंतर तरी तसाही प्रसंग आला नाही आहे, कारण बहुतेक करून कपडे स्टायलिस्टचे असतात. ओके, आईने डब्यात ठेवलेले पैसे कधी तिला न विचारता घेतलेस का लहानपणी? नाही, कधीच नाही. ओके, मॅगी खाताना मॅगी संपल्यानंतर कधी प्लेट चाटून पुसून खाल्ली आहेस का? नाही नाही, चाटून पुसून मॅगी आवडते, आवडते मी ठीक आहे म्हणजे, पण आता अन्य मला मॅगी म्हणजे फक्त आपण जेव्हा माउंटन्समध्ये जातो किंवा थंडीमध्ये आणि मग ती मॅगी तेही मी फार कमी कमी खाते, कारण हेल्थ इश्यू ऑब्व्हियसली मला खूप हेल्दी असं वाटत नाही म्हणून तेवढं काही हे नाही खात नाही. भाजी घ्यायला गेल्यावर कधी बार्गेनिंग केलंय का? हो नक्की केलं आहे ना, भाजी घेताना जातेच युजली भाजी आणा. नाही नाही अजिबात जात नाही, पण मी जेव्हा माझ्या स्ट्रगलच्या काळामध्ये मी वर्सोवाडला राहायचे आणि ठरलेला तो तिकडे भाजीवाले आहेत कोपऱ्यावरती सात बंगल्याच्या तिकडे, तर तिकडे मी भाजी फ्रूट्स जे काय घेताना मी थोडंफार बार्गेनिंग करायची. मला खरंच कळायचं नाही की ह्याचा भाव बरोबर आहे, महाग आहे का स्वस्त आहे हे मला अजिबात अजूनही कळत नाही, तर पण मी थोडासा बार्गेनिंग करायचा प्रयत्न करायची. नाही नाही मॅडम इतने काही आहे, अच्छा अच्छा ठीक आहे, करून घेऊ घेते. ॲक्च्युली मलाही नाही समजत, मी ॲक्च्युली 3-4 भाजीवाल्यांना विचारते कितीचा आहे रेट, मग त्यातून जो मध्यम रेट असेल तिथून घ्यायची. अच्छा ओके, गुड.
मुलांमधली पहिली गोष्ट कोणती नोटीस करतेस? हाईट. ओके. मोबाईलच्या कव्हरमध्ये कधी पैशांच्या नोट्स ठेवतेस का? हो, कधी कधी, फार क्वचित. ओके. सो आणि तुझ्यासाठी शेवटचा प्रश्न, एखादा मूवी पाहताना कधी रडली आहेस का? हो, बऱ्याच मूवीला मी रड म्हणजे रडली आहे. कोणता एखादा सांगू शकतेस तुझा अनुभव? मला आता मंगेश देशाची फिल्म आठवती आहे. खूप फेम म्हणजे ते खूप सुंदर काम केलं आहे त्यांनी त्याच्यामध्ये. काय एक मंगेश आणि एका छोट्या मुलीची गोष्ट आहे, खेळ मांडला. नंतर मला ह्याच्या वेळेस पण थोडं वाईट रडायला आलं होतं, जोगवा. आणि बऱ्याच फिल्म्स आहेत आणि मला रडायला येतो, म्हणजे मी इमोशनल होते. आय एम अ व्हेरी इमोशनल पर्सन. सो आय होप की मी तुला ऑकवर्ड केलं असेल. ऑकवर्ड हो, पण आय व्हेरी एन्जॉयली बिकेम ऑकवर्ड. थँक्यू, मला आवडलं. थँक्यू सो मच. थँक्यू.